मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे। ज्या प्रेमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही। अरे नसीब नसीब काय करताय, कष्ट करायची तयारी ठेवा, नसीब आपोआप पायाची लोळण घेईल। रिकाम टेकडे राहून बदमाशी करण्यापेक्षा सतत काहीतरी उद्योग करून मधमाशी होण्याचा प्रयत्न करा। कोण काय करतय याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या काम धंद्यावर लक्ष केंद्रित करा। डुक्कर होऊन गटारात तोंड घालण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे केव्हाही चांगले। कर्तृत्ववान होण्याचा प्रयत्न करा, टीकाकारांची तोंड आपोआप बंद होतील। संकट ही तात्पुरती असतात, त्याला न घाबरता यशाच्या मार्गावर चालत राहा। जिथे फुले आहे तिथे काटे असतातच, जेवढे जास्त काटे तेवढे स्वासिक फुले, तसे जेवढी जास्त संकटे तेवढेच मोठे यश असत। दुसऱ्यांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा रोज स्वतःमध्ये काहीतरी नवीन बदल करा, म्हणजे जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल। आपले ध्येय आधी निश्चित करायला शिका। ध्येय प्राप्ती होणे किंवा न होणे हा प्रयत्नांचा भाग आहे, पण ध्येयच न ठेवणे हा तुमच्या जीवनाला काळीमा आहे। छोट्या छोट्या गोष्टीवर रडणारे लोक जीवनात जास्त मोठी मजल मारू शकत नाहीत, कारण त्यांचा बराचसा वेळ छोट्या छोट्या गोष्टीवर विचार करण्यात खर्च होतो। म्हणून मन खंबीर ठेवा आणि यशस्वी व्हा। 100 वेळा हरलात तरी चालेल, पण एकदाच असे जिंका की मागच्या 100 प्रभावाच्या आठवणी एका क्षणात नाहीशा झाल्या पाहिजेत। तुमची परिस्थिती तोपर्यंत बदलूच शकत नाही जोपर्यंत तुमची मनस्थिती बदलत नाही। म्हणूनच म्हणतात ना, विचार बदला नसीब बदलेल। कधीही कोणत्याही व्यक्तीच्या खराब वेळेचा फायदा घेऊ नका। ही वेळ आहे सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते। आज ही वेळ त्या व्यक्तीवर आली आहे, उद्या तीच वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते। काही लोक आयुष्यात यशस्वी होत नाहीत, कारण आशी लोक फक्त दुसऱ्यांचं यश बघून जळण्यात व्यस्त असतात। जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुःखही करू नये। धन्यवाद मित्रांनो। प्रिये कविते।